नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या कुस्तीगिरांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे बृजभूषण सिंह जे कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप या कुस्तीगीरांनी केलेत आणि त्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे त्यांना अटक करण्याची मागणी होते खेळाडूंसोबत अनेक राजकीय पक्षांचे लोकही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत किंवा त्यात सहभागी झालेले आपल्याला दिसतात आणि त्याबरोबर इतरांकडूनसुद्धा अपेक्षा केली जाते की त्यांनीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं किंवा पाठिंबा द्यावा खेळाडूंच्या बाजूने उभं राहावं सचिन तेंडुलकर जो भारताचा एक सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक त्याने मिळवलेला आहे असा खेळाडू ज्याला भारतरत्न या सर्वोच्च अशा पुरस्काराने सन्मानितसुद्धा करण्यात आलेला आहे राज्यसभेचा खासदार सुवातू राहिलेला आहे तर अशा खेळाडूनेसुद्धा या कुस्तीगिरांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे अशी मागणी करणारे एक बॅनर त्याच्या घराच्या बाहेर युवक काँग्रेसने लावलं होतं आणि या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी रंजिता गोरे यांचं नाव त्याच्यावर होतं आणि त्याच्यात काही सवाल सचिन तेंडुलकरला विचारण्यात आले होते सचिन तेंडुलकरने या कुस्तीगिरांना पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांच्या संदर्भात काहीतरी बोललं पाहिजे त्यांची जी समस्या आहे त्या संदर्भात त्यांनी बोललं पाहिजे आणि ही एक प्रकारची भूमिका त्याने घेतली पाहिजे अशी मागणी त्याच्यात करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे उपस्थित केले होते की सचिन तेंडुलकरसारख्या भारतरत्न असलेल्या खेळाडूने हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे सचिन तेंडुलकरने ही टीका जी आहे या संदर्भात की कुस्तीगिरांनी जी काय मागणी केलेली आहे त्या स त्या त्या मागणीला त्याने पाठिंबा द्यायला पाहिजे आणि सचिन तेंडुलकर हे का करत नाही आहे तो का गप्प बसलेला आहे मूग गिळून का गप्प बसलेला आहे असा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये केला आहे सचिनला सी बी आय ईडीची भीती वाटते का तो कोणत्या दबावाखाली आहे का अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी सचिन तेंडुलकरला विचारले आणि स्वाभाविकच त्याची चर्चा सगळीकडे झाली अर्थात नंतर तो बॅनर काढून घेण्यात आला असं म्हटलं जातंय पण काँग्रेसने हा प्रश्न सचिनला विचारला आणि सचिनने सुद्धा संदर्भात भूमिका घेतली पाहिजे असं म्हटलं आता अर्थात सचिन तेंडुलकर हा खेळाडू अनेक वर्ष जवळपास चोवीस वर्ष तो क्रिकेट खेळला आणि त्याच्यात त्याने अनेक विक्रम रचले आणि ते करत असतानाच त्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ज्या वेळेला दोन हजार तेरामध्ये त्याने निवृत्ती घेतली त्याचा दोनशेवा कसोटी सामना होता त्यावेळेला ते त्याला हा भारतरत्न पुरस्कार देण्याचं जाहीर करण्यात आलं आणि तेव्हाचं सरकारसुद्धा होतं ते काँग्रेसचंच होतं तर असा खेळाडू इतके वर्षामध्ये म्हणजे अगदी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सचिनने कधी राजकीय विधानं कधी केली नाहीत म्हणजे त्याबद्दल तो कधी ओळखला जात नाही तो कोणी कोणताही पक्ष असो म्हणजे काँग्रेसच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा अन्यही कोणत्या पक्षांच्या विरोधात त्याने कधीही कोणतं विधान केलेलं नाही म्हणजे लोक त्याच्यावर त्या संदर्भात टीका सुद्धा करतात की सचिन तेंडुलकर याबद्दल का बोलत नाही का गप्प बसतो आता अर्थात कोणी कशावर बोलावं किंवा कोणी कशावर बोलू नये कोणत्या विषयावर काय भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो अनेक लोकांना काँग्रेसच्या बोलावं असं वाटतं त्यांच्या बाजूने बोलावं असं वाटतं राहुल गांधी हे कसे श्रेष्ठ नेते आहेत हे बोलावं असं वाटतं कोणाला नरेंद्र मोदींबद्दल बोलावंसं वाटतं भारतीय जनता पक्षा कसा चांगला पक्ष आहे हे सांगावं असं वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो सचिन तेंडुलकरने काय बोलावं कोणती भूमिका घ्यावी हे कोणताही पक्ष येऊन त्याला सांगू शकत नाही की तू ही भूमिका घेतली पाहिजेस अशा पद्धतीची जेव्हा आपण मागणी करतो तेव्हा ती हुकुमशाहीची मागणी असते ती लोकशाहीची मागणी नाही सचिन तेंडुलकरला जर वाटत असेल कुस्तीगिरांच्या बाजूने उभं राहावं तर तो निश्चितपणे भूमिका घेईल आणि तो त्याचा प्रश्न आहे त्याला कदाचित असंही वाटत असावं किंवा अशा कोणत्याही सेलिब्रिटी नाही वाटत असावं की अशा पद्धतीची आपण भूमिका घेतली एखादी तर त्या ठिकाणी मग राजकीय दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जाईल समजा ही भूमिका त्याने घेतली तर मग तो काँग्रेसच्या बाजूने बोलतोय मग स्वाभाविकच काँग्रेसच्या विरोधात असेल लोक हे सचिनच्या विरोधात बोलायला लागतील आणि एक प्रकारे त्याच्यावर मग पुन्हा प्रत्युत्तर कोण देणार सचिन प्रत्युत्तर देणार नाही कारण त्याचा तसा स्वभाव नाही पहिल्यापासून तो अशा पद्धतीची कोणतीही विधान ज्याच्यामध्ये वादविवाद असतील राजकारण असेल अशापासून तर नेहमी लांब राहिलेला आहे मी कोणतंही विधान घ्या त्यांनी कधी अशा पद्धतीचे विधान केलेलं नाही अगदी राज्यसभेचा खासदार असताना सुद्धा कधी त्याने राजकीय भूमिका घेतली नाही त्याने क्रीडापटूंचे प्रश्न वगैरे मांडले राज्यसभेमध्ये जे काय त्याला शक्य झालं तेवढं पण राजकीय विधानं कधी केलेली नाहीत त्यामुळे त्याने राजकीय भूमिका अमुक घेतलीच पाहिजे आणि ती घेतली नाही तर त्याच्यावर काय ईडीची काहीतरी दबाव आहे का त्याला भीती वाटते का सीबीआयची भीती वाटते का किंवा आणखी काय तर उद्या आणखी कोणी म्हणेल की तो भारतीय जनता पक्षात चाललाय का असंही म्हणायला कोणी मागे पुढे बघणार नाहीत तर ही मुळात अशा पद्धतीची मागणी करणं किंवा अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे आणि सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूकडून ज्याचं एक नाव आहे तुम्ही त्याला तुमच्या स्वतःकडे ओढू शकत नाही की तू आमच्या पद्धतीने बोल आम्हाला पाहिजे तशा पद्धतीची भूमिका घे ही मागणीच मुळात चुकीची आहे त्या सचिनने काय बोलावं हे कोणताही पक्ष ठरवू शकत नाही मुळातच सचिन तेंडुलकरला जे मगाशी मी उल्लेख केला की के भारतरत्न पुरस्कार जेव्हा तो निवृत्त झाला दोन हजार तेरामध्ये तेव्हा पुरस्कार काँग्रेसनेच त्याला दिलेला आहे आणि त्यावेळेला दोनशेवा कसोटी सामना तो खेळत होता त्याचा शेवटचा कसोटी सामना होता वानखेडे स्टेडियमवर आणि त्या सामन्याच्या दरम्यान राहुल गांधी वानखेडे स्टेडियमवर आले होते तर त्यांनी सचिनची भेट घेतली होती, त्या होती। आणि त्यावेळेलाच ती बातमी प्र प्रसिद्ध झाली की सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात येणार आहे आणि तातडीने तशी पावले उचलण्यात आली राष्ट्रपतींकडून त्या निर्णयावर स्वाक्षरी घेतली गेली ती घोषणा सुद्धा करण्यात आली त्याच वेळेला सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारसुद्धा होता मग ही खासदारकी कोणी दिली होती ते काँग्रेसनेच दिली होती मग काँग्रेसने सचिन तेंडुलकरला जे भारतरत्न दिलं ते कशासाठी दिलं अर्थातच सचिन तेंडुलकरची लोकप्रियता होती त्याने जो काही विक्रम केला होता देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलं होतं त्याबद्दल आणि एकूणच त्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशामध्ये ही अत्यंत मोठा खेळाडू म्हणून होती त्यामुळे त्याला भारतरत्न देणं हे अनेकांना पटलेलंही होतं ते काँग्रेसने ही भूमिका का घेतली होती तर केवळ सचिन तेंडुलकरची लोकप्रियता आहे आणि त्याला तो पुरस्कार मिळाला पाहिजे ही भूमिका नव्हती किंवा या भूमिकेतून तो निर्णय घेतला नव्हता तर त्याच्या मागे राजकारण सुद्धा होतं की सचिन तेंडुलकरच्या मागे तरुणाही आहे असंख्य तरुण देशातले परदेशातले सचिनवर प्रेम करतात एक मोठा वर्ग सचिनला मानणार आहे आणि केवळ तरुणच नव्हे सगळ्या गटातले लोक हे सचिनवर प्रेम करतात उद्या त्यांचा सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलं तर स्वाभाविकपणे या लोकांचा पाठिंबा आपल्या पक्षालाही मिळेल आपल्या पक्षाबद्दल एक सहानुभूती निर्माण होईल लोकांच्या मनात ही सुद्धा भूमिका असणार आणि त्यात वावगं काहीच नाही आहे अनेक लोक राजकारण करताना ही भूमिका अशी घेत असतात मग त्यावेळेला तुम्ही सचिन तेंडुलकरला पुरस्कार दिलात तर त्याच्या मागचं कारण केवळ लोकप्रियता नव्हती तर आपल्यालाही त्याचा फायदा होईल तोही कदाचित आपल्या वतीने बोलेल अशी अपेक्षा असावी मग आत्तासुद्धा आपण त्याला भारतरत्न दिलं किंवा आमच्या वतीने त्याला खासदारकी दिली म्हणून त्याने आम्हाला पाहिजे ती भूमिका घ्यावी किंवा आम्ही ज्या लोकांना पाठिंबा देतो त्यांच्या पाठीशी त्यानेच उभं राहायला पाहिजे ही भूमिका योग्य नाही सचिन तेंडुलकरला काय करायचं हा तो ठरवेल तो त्याचा पूर्णपणे स्वतःचा निर्णय मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल जेव्हा शेतकरी आंदोलन झालं भारतामध्ये त्यावेळेला परदेशातले लोक जे आहेत काही सेलिब्रिटी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता आता अर्थात त्यांचा कधी संबंध नव्हता त्यातले अनेक सेलिब्रिटी ते एवढे उच्चभ्रू जीवन जगणारे आहेत की ते कधी कदाचित जमिनीवर सुद्धा उतरत नसतील गाडीतून थेट आपल्या बंगल्यामध्ये किंवा मोठ्या फ्लॅटमध्ये राहत असतील आणि असे लोक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होते ज्यांचा कधी संबंधही नाही भारताशी तर कधीही संबंध आला नव्हता असे लोक पाठिंबा देत होते नाक खुपचत होते की कसं शेतकरी आंदोलन जे आहे ते चिरडलं जाते वगैरे वगैरे कसा शेतकऱ्यांना अन्याय होते भारतात हे मोठमोठ्या इमारतींमध्ये मोठमोठ्या गाड्यांमध्ये विमानांमधनं सातत्याने फिरणारे सेलिब्रिटी सांगत होते मग त्यावेळेला सचिन तेंडुलकरने त्यांना उत्तर दिलं होतं अगदी तेव्हा हयात असलेल्या लता दिदींनी त्यांना उत्तर दिलं होतं की तुम्ही आमच्या इकडच्या कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष घालू नका नाक खुपसू नका आमच्या इकडचं शेतकरी आंदोलन कशा पद्धतीने हँडल करायचे हाताळायचे ते इकडचं सरकार बघून घेईल तुम्ही इकडे नाक खुपसू नका आणि अगदी योग्य सल्ला होता आमच्या देशामध्ये दे, काय चाललंय ते कसं व्हायला पाहिजे तिथे कोणते कायदे राबवले पाहिजेत हा शहाणपणा बाकीच्यांनी बाहेरच्यांनी शिकवायचा नाही त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्या इकडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने असं सुनावण्यात सुद्धा आलेलं आहे जे जे लोक असं नाक खुपसण्याचा प्रयत्न करतात त्यांना तर सचिनची ती भूमिका तेव्हा होती आणि ती केवळ देशासाठी होती इतर वेळेला तो कधी देशातल्या कोणत्याही राजकीय घडामोडींवर भाष्य करत नाही कोणाची बाजू घेत नाही कोणाच्या विरोधात बोलत नाही पण देशाच्या विरोधात कोणतरी बोलतंय आणि तो सुद्धा बाहेरची व्यक्ती आणि म्हणून त्याने ते सुनावलं होतं पण तरी त्याच्यावर टीका झाली पण अर्थात त्याला त्याने प्रत्युत्तर दिलं नाही त्याचा तो स्वभाव नाही त्यामुळे आता सुद्धा त्याने कुस्तीगिरांची बाजू घ्यावी ही मागणीच मुळात चुकीची आहे त्याने कोणाची बाजू घ्यावी किंवा घेऊ नये हा त्याचा प्रश्न आहे युवक काँग्रेसच्या नेत्या रंजिता गोरे त्यांनी मागणी केली आहे त्या स्वतः महिला आहेत त्यांना जर वाटत असेल खरोखरच या कुस्तीगिरांवर अन्याय होतोय की त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे बोललं पाहिजे तर त्यांनी स्वतः दिल्लीला जावं किती ते तासनदास खेळाडूंबरोबर बसावं आंदोलनात भाग घ्यावा जे खेळाडू भोगतायत ते तुम्ही भोगावं जो त्रास सहन करतायत तो आणि मग लोकांना सांगावं की तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा द्या तुम्ही या आंदोलनाबद्दल बोला या पहिल्यांदा आपण या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे आतापर्यंत आपण पाहतोय तीन खेळाडूच आपल्याला दिसत आहेत विनेश पोगट असेल बजरंग पुनिया असेल साक्षी मलिक असेल बाकीचे नेते केवळ भेटून जातात आणि ट्विट करतात आणि वरून इतरांना शांतपणा शिकवतात की तुम्ही याच्यात सहभाग घ्या किंवा होऊ नका किंवा अमुक भूमिका घ्या किंवा घेऊ नका त्यापेक्षा तुम्ही त्या आंदोलनात सहभागी व्हा तासन तास रात्रंदिवस त्याच्यात बसा आणि लोकांना दाखवून द्या की आपण कसा पाठिंबा देतोय दे। तेव्हा सचिन तेंडुलकरला हा शानपणा शिकवण्यापेक्षा आपण त्याच्यात सहभागी व्हा कुस्तीगिरांच्या अगदी खांद्याला खांदा भिडवून काम करा त्याच्यामध्ये आणि न्याय मिळवा निश्चितपणे त्यांचं जर काय ब्रिजभूषण सिंह यांचं चुकलेलं असेल यांनी गुन्हा केलेला असेल तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्यासाठी नेत्यांनी सचिन तेंडुलकरला पुढे करण्यापेक्षा स्वतः याच्यामध्ये उतरावं आणि त्याच्यातून न्याय मिळवून द्यावा कुस्तीगरांना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद